गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ग्राम विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामीण विकासातील भ्रष्टाचार कमी करण्यावर भर देणार असल्याचं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी. राजकारणापासून सुरुवात केलेले गोपीनाथ मुंडे आज स्वतः ग्रामीण विकास मंत्रालयाचा पदभार सांभाळला आहे. काय सांगू शकाल, खूप मोठी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे, आपलं प्राधान्य काय आहे? मी तर स्वतः पंचायतीमधूनच आलेलो आहे. मी पहिलं निवडून पंचायतीला आलो होतो, मी पंचायत समितीला, मग जिल्हा परिषद, आणि मग आमदार, मग मी गावापासून दिल्लीला आलो. आता मला दिल्लीच्या योजना गावापर्यंत न्यायच्या आहे अशी जबाबदारी आली. त्यामुळे मी गावातून दिल्लीला आलो आहे, आता दिल्लीतून गावापर्यंत योजना पोहोचवण्याची माझी भूमिका राहील. नरेगा ही जी स्कीम मानली जाते ती अतिशय चांगली होती, परंतु त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आपण स्वतः ह्या स्कीमला कशा पद्धतीने राबवू इच्छिता? पहिल्या तर भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स, भ्रष्टाचार चालणार नाही. भ्रष्टाचार ज्या ज्या ठिकाणी झालाय त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, आणि म्हणून भ्रष्टाचार चालणार नाही, नंबर एक. दुसरा, ह्या योजना नीटपणे राबवली जात नाही, ह्याच्यात अडचणी खूप आहेत, आणि ह्या योजनेमध्ये पारदर्शिता कशी आणली जाईल हा माझा प्रयत्न राहील. आणि ही योजना लोकांना रोजगार देण्यासाठी, पण ह्या योजनेचा उपयोग मी गावच्या विकासासाठी करेल. मी दोघांच्यामुळे समन्वय करेल की गावचा विकास हे त्याचं हेतू असेल, आणि रोजगार देणं हे त्याचं प्रत्यक्ष काम असेल. तर रोजगारही मिळाला पाहिजे आणि गावचा विकास झाला पाहिजे, असं संतुलन मी करणार आहे. नरेंद्र मोदींनी कायम सार्वजनिक स्वच्छता, शौचालय असली पाहिजे, महिलांना बाहेर जाऊ लागणे, असं त्यांचं भूमिका राहिली आहे. तर आपल्या खात्यातर्फे ह्या संदर्भात काही सगळ्यात मोठी योजना आणण्यात येईल? आमच्या जाहीरनाम्यात जे लिहिलं होतं आणि नरेंद्र मोदींनी जे वेळोवेळी मांडलेलं आहे त्याला अनुसरून मी या देशामध्ये सॅनिटेशनचा मोठा कार्यक्रम राबवण्याच्या संबंधीचा विचार करतो. एक शेवटचा प्रश्न, आपले जुने सहकारी विलासराव देशमुख देखील याच मंत्रालयात होते, आज जेव्हा तुम्ही देखील त्याच खुर्चीवर आलात, त्याच मंत्रालयात आलात, काय भावना आहे? निश्चितच माझ्या मित्राने हे सांभाळलेलं डिपार्टमेंट मला मिळालं आहे ह्याचा मला आनंद झालेला आहे. विलासराव एक मोठे नेते होते, ते माझे मित्र होते, त्यांनी हे डिपार्टमेंट सांभाळलं होतं, तर मलाही ही संधी मिळालेली आहे. पाण्याची समस्या कशी सोडवाल? कारण पाण्याची समस्या मोठी कठीण आहे, कारण महाराष्ट्राचा खूप मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि आम्ही मिळून हा प्रश्न सोडवायला प्रयत्न करू. हे होते गोपीनाथ मुंडेजी, ज्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत देशातलं जे राजकारण आहे ते गावापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. झी मीडियासाठी विडोजन धर्मे, सरश्मी पुराणिक, नवी दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.